आम्ही म्हणजे आमची शैक्षणिक संस्था आहे आणि इतर काही आमचे सोबत आहेत NGO लायन्स क्लब औरंगाबाद चिकाटन हॉस्पिटल JJ प्लस हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आपण हा आंबेडकर नगर परिसर त्यासोबत ब्रिजवाडी इतर परिसर जो आहे तो परिसर आपण दत्तक घेतला आहे। या परिसरामध्ये आपण आरोग्य सेवा देणार, शिक्षण देण्याचा प्रयत्न करणार, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना हॉस्टेलमध्ये ॲडमिशन, त्यांना स्कॉलरशिप देणे, त्यांना नोकरीसाठी आणि स्वयंरोजगार सेल्फ एम्प्लॉयमेंट इथे त्यांना ट्रेनिंग देणार आणि स्वच्छता अभियान घेणार, अशा प्रकारचा उपक्रम आहे। तर आरोग्य सेवेमध्ये जे पेशंट आपण तपासू, आज समजा इथे कार्यक्रम सुरू झाला आहे सकाळपासून 9 वाजेपासून, डोळ्याचे जे पेशंट्स आहेत, जिथे कोणी कॅटरॅक्टचं निघालं नेत्रबिंदूचं, त्या पेशंटचं आपण मोफत औरंगाबादला ऑपरेशन करणार आणि ते ऑपरेशन लायन्स क्लब ऑफ औरंगाबाद चिकलठाणा या हॉस्पिटलमध्ये होणार। लायन्स क्लब ऑफ औरंगाबाद चिकलठाणा यांचे सेक्रेटरी मॅडम प्रीती जैन मॅडम इथे आले आहेत आणि पंकज अग्रवाल जिथं आहेत। मी लायन्स क्लबचा मेंबर आहे। आपल्यासोबत मग JJ प्लस हॉस्पिटल आहे। डोळ्याशिवाय इतर जे आजार असतील, कुणाचं गुडघ्याचे प्रॉब्लेम आहे, कुणाचं छा म्हणजे BP आहे, शुगर आहे किंवा इतर जे प्रॉब्लेम आहेत, ते आपण सरकारी योजना जो आहे ना महात्मा फुले जीवनदायी योजना किंवा इतर योजनेमध्ये ते मोफत आपण ऑपरेशन्स किंवा जे काही उपचार करायचे असतील ते हॉस्पिटलमध्ये आपण मोफत उपचार करणार, अशा प्रकारचा उपक्रम आज आपण इथं सुरू केला आहे। पुढच्या वेळी कॅप आपण पलीकडे घेऊ जरा ब्रिजवाडी मिसरवाडी त्या भागामध्ये। शिक्षणाविषयी असं आहे की मागासवर्गीय हा जो परिसर आहे या परिसरामध्ये एक तर आर्थिकदृष्ट्या मागासलेले आणि अदरवाईज म्हणजे समाजात जे बॅकवर्ड क्लास वगैरे आहेत लोक ते जास्त राहतात, पण या परिसरातल्या विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळावं, त्यांना स्कॉलरशिप मिळावी, त्यांना गव्हर्नमेंट हॉस्टेलमध्ये प्रवेश मिळावा यासाठी आपण प्रयत्न करणार। आम्ही गेल्या 10 दिवसापासून या भागातल्या प्रत्येक घरात जाऊन सर्वे केला, तिथे 10वी पास कोण आहे, 12वी पास कोण आहे, ग्रॅज्युएट कोण आहे, आणि मग त्यांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेप्रमाणे पुढचं शिक्षण देणार। हा झाला शैक्षणिक भाग। दुसरा भाग आहे नोकरी। नोकरीसाठी आम्ही विद्यार्थी किंवा जे तरुण आहेत त्यांची माहिती घेतो। आमच्याकडे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमध्ये प्लेसमेंट ऑफिसर आहेत, तर ते प्लेसमेंट ऑफिसर वेगवेगळ्या कंपन्याशी नेहमी संपर्कात असतात। त्या प्लेसमेंट ऑफिस आमच्या प्लेसमेंट ऑफिसर आणि त्या HR मॅनेजर त्या वेगवेगळ्या कंपन्याचे त्यांच्याशी टायअप करून या परिसरातल्या लोकांना आपण नोकरी देणार प्रयत्न करणार। स्वच्छता अभियानमध्ये असं आहे की मी आठवड्यातून एकदा आमच्या कॉलेजचे 10 व्यक्ती इथे येणार, त्यापैकी 8 विद्यार्थी असतील आणि 2 आमचे टीचर्स असतील, ते साफ करतील। स्थानिक जे कोणी इथे कार्यकर्ते आहेत, नगरसेवक आहेत, त्यांचाही आपण सहभाग त्यामध्ये घेणार। हे झालं स्वच्छता अभियान। आता आमच्यासोबत होल्डिंग हँड्स नावाची संस्था आहे, त्यांचे आज बरेच पदाधिकारी इथे आले, तेही आपल्यासमोर हे सगळ्या उपक्रमामध्ये त्यांचा सहभाग असेल। होल्डिंग हँडमध्ये आपले अण्णा वैद्य पण आहेत, अनेक सहकारी आहेत। आता सेल्फ एम्प्लॉयमेंटमध्ये व्यवसायामध्ये रोजगार मिळण्यासाठी कारखान्यामध्ये स्वतःचा रोजगार म्हणजे दे विल गेट सेल्फ एम्प्लॉईड स्वावलंबी होण्यासाठी आम्ही कार्यक्रम घेणार। आमच्यासोबत हे महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र जे महाराष्ट्र गव्हर्नमेंटची संस्था आहे त्या संस्थेचे निवृत्त अधिकारी नलावडे आहेत। याशिवाय बजाजने एक तरुण युवकांना ट्रेनिंग देण्यासाठी संस्था केली, स्थापन केली बजाज ऑटोने, बजाज ऑटो सेल्फ एम्प्लॉयमेंट ट्रेनिंग प्रोग्रॅम स्कीम, त्यात आज राठोड येणार होतं पण काही अजून आलेलं नाही ते हा की ना। बजाज ऑटोची सुविधा इतकी छान आहे की ते तरुणांचं ट्रेनिंग घेतात, त्यांना कारखान्याला भेट देतात आणि चांगल्या प्रकारचं म्हणजे ते व्यवसाय सुरू होईपर्यंत पाठपुरावा करतात। तुमचं आज ट्रेनिंग दिलं आणि नंतर सोडून दिलं असं नाही आहे। तर अशा प्रकारचा हा उपक्रम आपण या भागामध्ये राबवणार आहोत। हे बघा, आज तुम्ही मध्ये नव्हता, मी फक्त एकच उदाहरण सांगतो की लायन्स क्लब औरंगाबाद चिकलठाण्याचं जे हॉस्पिटल आहे तिथं जवळजवळ 125 काही रुग्णांनी तपासणी केली डोळ्याची फक्त, तर त्यामध्ये 26 लोक असे निघाले, 26 रुग्ण की ते कॅटरॅक्ट ऑपरेशनसाठी योग्य आहेत, म्हणजे मॅच्युअर झाले आहेत।
तो त्यांचा ऑपरेशन 26 लोकांचं फ्री होणार आणि तुम्ही हॉस्पिटलला व्हिजिट करा एकदा. आमची तुम्हाला विनंती आहे सर, प्रेस को बोला चेक करा. बट दे या जो प्रेस वाले थे ना, आपकी बहुत स्तुति की, आप नहीं थे आता और ताले बजाए सबने कि मैं लाइन से मारने में बहुत अच्छा काम करता है. तो तिथे अपन त्यांचं मोफत ऑपरेशन करतो विद इन ए वीक शेड्यूल प्रमाणे.